बघूया 100% बातम्या. लोकमान्य टिळक यांची आज 103वी जयंती. त्यानिमित्तानं प्रतिष्ठित समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य सन्माननीय नेत्यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात मिळालेली रक्कम पंतप्रधान मोदींनी नमामि गंगे या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलाय. तिलक जी का नाम जुड़ा हुआ हो तो दायित्व बोध और भी कई गुना बढ़ जाता है. या माननीयांच्या यादीमध्ये 25 आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. त्याबद्दल त्यांच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आज जगभरातले लोक त्यांच्याकडे एक महत्त्वाचा नेता म्हणून पाहत आहेत. हे आपल्या भारत देशासाठी देखील आपल्या भारतवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशा बदलली असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. राज्यातील सत्ता नाट्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. विरोधक मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पुण्यात पवार मोदींसह एका मंचावर आले आणि त्यांनी मोदींच्या पाठीवर थाप मारल्यानं चर्चांना उधाणा. देशातील राजकारणात दोन विरोधी नेते आज एका व्यासपीठावर आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि इंडिया या भाजप विरोधातल्या आघाडीच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले, त्यामुळे या दोन नेत्यांचं एकाच व्यासपीठावरच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या समोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवार यांनीही स्मितहास्य करत मोदी यांची पाठ थोपटली. दोन्ही नेते व्यासपीठावर सहजपणे वावरताना पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपानंतर अजित पवार भाजपसह सत्तेत सहभागी झाले, तर शरद पवारांच्याच उपस्थितीत पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या आज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. अजित पवारांनी पवारांसमोर येणं टाळलं असलं तरी शरद पवारांनी भाषणात अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला. हे विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिग्गज नेते उपस्थित होते. पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्यानं सगळ्यांचंच याकडे लक्ष लागलं होतं. त्यातच राष्ट्रवादीत गेल्या महिन्यात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या पहिल्यांदाच एकाच मंचावर उपस्थित राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांशी हस्तांदोलन केलं. अजित पवारांनी शरद पवारांसमोर जाणं टाळत मागील बाजूनं ते आपल्या आसनापर्यंत गेले. साहेबांचा आदर करतो म्हणून मागणं गेलं. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत असताना कसं भीतीनं जरा मागणं जातो. शरद पवारांनी भाषण करताना प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही नाव घेतलं. पुढच्या बातमीकडे. पुणेकरांना आणखी 2 मेट्रोंचं गिफ्ट मिळालंय. या 2 मेट्रोंमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. याशिवाय विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. पुणे मेट्रोच्या 2 मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या 2 मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात. जब महाराष्ट्र का विकास होगा तो भारत का विकास होगा. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विकास कामांवरून ठाकरेंना टोला हाणला, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विकासाचा नारा दिला. आम्ही इगो कधी आणला नाही आणि म्हणून ते कडक सिंग म्हणणार नाही, पण अडक सिंगचं सरकार जे 2.5 वर्ष होतं त्यामध्ये आपण पाहिलं. देशातलं एक उत्तम शहर आहे, पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम आम्ही करून दाखवू. नरेंद्र मोदी साहेबांच्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या विकासाच्या करता मेट्रोच्या 2 टप्प्यासह विविध 15,000 कोटींच्या कामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी झालेल्या आरतीत पंतप्रधान मोदी सहभागी झाले.
पुणे दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींचं आगमन झाल्यानंतर ते पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं मोदींचं स्वागत करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान मोदींनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत गणपती बाप्पांच्या चरणी ते लीन झाले. मंदिरातील सभामंडपात धार्मिक विधी अंतर्गत भारत विश्वगुरु व्हावा यासाठी मोदी यांनी महाभिषेकाचा संकल्प केला. याशिवाय महाआरतीमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. दगडूशेठ पहले व्यक्ति थे जो तिलक जी के आह्वान पर गणेश प्रतिमा की सार्वजनिक स्थापना में शामिल हुए थे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे 2 किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती महावस्त्र देऊन पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्यात आला. अजित पवारांनी आज पुण्यात जोरदार टोलेबाजी केली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर देताना सरकारसोबत का गेलो याचा खुलासा अजित पवारांनी केला. त्यासोबत गरजेपुरते आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्यात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीतल्या फुटीबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी त्यांचा आदर करतो. देशाचे पंतप्रधान असतील, वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना जी भूमिका वाटली ती त्यांनी त्या ठिकाणी मांडली. राष्ट्रवादीने 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधानांनी यापूर्वी केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवारांनी उत्तर दिलं. आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत अजित पवारांनी भाष्य केलंय. जेवढे गरजेचे आहेत तेवढे आमदार माझ्यासोबत आहेत. राज्याचा वेगानं विकास व्हावा यासाठी सरकारसोबत गेल्याचं त्यांनी म्हटलंय. सत्तेसाठी नाही, मी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता गेलो, महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगानं विकास सुरू असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांचे राजकीय मार्ग वेगळे झाले. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी थेट थोरल्या पवारांवर टीकाही केली. त्यामुळे पवार काका पुतण्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्याची चर्चा असताना अजित पवारांनी एक सूचक विधान केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिरूर हवेलीचे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणून पोपटराव गावडे तर बाबूराव पाचरणे अजित पवारांचे समर्थक असल्याचा शिरूरमध्ये प्रचार करण्यात आला अशी आठवण अजित पवारांनी सांगितली. मात्र आम्ही त्यावेळीही वेगळे नव्हतो आणि आजही नाही, काळजी करू नका असं अजित पवारांनी म्हटलंय. साहेबांनी काही वेगळे आहेत का? तेव्हाही वेगळे नव्हतो ना, आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका. सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम पार पडला. सकाळी लवकर कार्यक्रम घेण्यावरून बोलताना शरद पवारांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात करण्याची सवय लावली आहे असंही अजित पवारांनी म्हटलंय. लोकांना कशा सवयी लावतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला साहेबांनी पण सकाळपासून कामाची सवय लावलेली आहे. गेल्या महिन्यात अजित पवारांच्या बंडानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मात्र असं असलं तरी आजही आम्ही वेगळे नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आलंय. अधिवेशन संपायला अवघे 3 दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलाय. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झालं. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्ष नेता असं सूत्र आहे. त्यानुसार महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्यानं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्यात आलंय. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्ष नेता करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अखेर काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. विचाराची जर बांधील असेल तर ती लढाई सहज आपण पार करू शकतो, लढाई जिंकू शकतो आणि ती कमी संख्या असेल तरी आम्ही लढू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातले आहेत आणि विरोधी पक्ष नेतेपद विदर्भातलं आहे. नाना पटोले ओबीसी नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेतेपद एका समाजातून देत काँग्रेसनं सामाजिक समीकरण समोर ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा आता महाराष्ट्राकडे वळवलाय. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी BRS पक्षात प्रवेश केलाय. KCR यांनी खोट्या मोठ्या छोट्या पक्षांना सोबत घेत राजकीय आखणी करायला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी महाराष्ट्राचे दौरे वाढवलेत.
अब की बार किसान सरकारचा नारा देत शेतकरी नेत्यांना बीआरएस मध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय. सांगली कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केसीआर यांनी रघुनाथदादा पाटील यांना सोबत घेतलंय. रघुनाथदादा पाटील यांनी बीआरएस पक्षात जाण्याची घोषणा केली आहे. किसान तासामध्ये सर्व प्रश्न आमच्या मनासारखे झाले म्हणूनच आज आम्ही आमच्या पक्षात प्रवेश करत आहोत. केसीआर यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर केसीआर यांनी सांगलीच्या वाटेगावला भेट देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे का नाम का भारत रत्न टायटल देने के लिए महाराष्ट्र सरकार नॉमिनेट करके भेजे. राज्यात अनेक पक्षातील नेत्यांना सोबत घेण्याचा तसंच विविध सामाजिक घटकांना साथ घालण्याचा प्रयत्न केसीआर यांचा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात भीती असते की आपण जी औषधं घेतोय ती बनावट तर नाहीत ना. पण आता हीच भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. बनावट औषधांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि खरेदीदाराला संपूर्ण माहिती पुरवण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला. केंद्र सरकारनं 300 अधिक औषधांवर QR कोड लावण्याचे आदेश जारी केलेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCA तसे आदेश फार्मा कंपन्यांना दिलेत. त्यानुसार देशातील टॉप 300 औषधी बेड्सना त्यांच्या औषधांवर QR कोड आणि बारकोड टाकणं अनिवार्य असणार आहे. औषधांवरच्या बारकोड स्कॅन केल्यानं तुम्हाला तुमच्या औषधांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे. या 300 औषध कंपन्यांमध्ये ॲलिग्रा, शेल्केल, कालपोल, डोलो आणि मेफ्लेट आणि मेफ्टेल यासारख्या औषधांच्या कंपन्यांचा समावेश आहे. औषधांवर बारकोड किंवा QR कोड टाकले नाही तर औषध कंपन्यांवर कारवाई केली जाऊन त्यांना मोठा दंड आकारला जाऊ शकतो. हिंगोलीत भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात पप्पू चव्हाण जखमी झाले. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हिंगोलीतल्या जिल्हा परिषद कार्यालयात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण आले होते. जिल्हा परिषदेच्या आवारात दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी पप्पू चव्हाण यांना लागली. जखमी पप्पू चव्हाण यांना अधिक उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलं. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून CCTV आधारे हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तर या होत्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कृषी खात्याच्या क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी शेतकऱ्यांना गावोगावी कॅम्पद्वारे मार्गदर्शन केल्यानं अनेकांनी हा पीक विमा काढला. कोल्हापूरमधील ऐतिहासिक जगप्रसिद्ध खिद्रापूर मंदिराला तडे जाऊन गळती लागल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मंदिराचं मोठं नुकसान होत असल्यानं स्थानिकांनी मंदिर दुरुस्तीची मागणी केली आहे. इरसालवाडी दरड दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील आपत्तीप्रवण गावांची माहिती गोळा करण्याचा उपक्रम रायगड प्रशासनाने हाती घेतला. डिझास्टर अलर्टनेस डाटा असं या उपक्रमाचं नाव असून आपत्तीप्रवण 103 गावांची माहिती यात संकलित केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात अद्यापही दमदार पावसानं हजेरी लावलेली नाही आणि त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वेताळवाडी धरणासह इतर गावांमधील धरणांच्या पाणी पातळी जी ती खालवली असून धरणं भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे तर दुसरीकडे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत हैराण झालेत. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अस्मानीनंतर सुलतानी संकट कोसळले. गेल्या 3 वर्षांपासून गोगलगाय संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही गोगलगायचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बोगस खतं आणि रसायन वापरल्यानं बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ते रानमसले रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रिपरिप पावसानं खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीनगरात एका प्रियकरानं भर रस्त्यात प्रियसीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियसीला दुसऱ्या तरुणासोबत बघितल्यानंतर संतापलेल्या प्रियकरानं तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतो.
छत्रपती संभाजीनगरच्या मुरबामध्ये 25 वर्षीय तरुणानं स्वतःच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली. उमेश कल्याण फटांगडे असं या तरुणाचं नाव असून कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केलेली आहे. एकाच नंबरच्या दोन दुचाकी शहरात आढळल्यानं पोलिसांनी अधिक तपास करून आरोपीस अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 11 दुचाकी हस्तगत केल्या. चाळीसगावमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आणि वादग्रस्त वक्तव्याबाबत संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी अशी मागणी केली. बीड शहरात एका 30 वर्षीय तरुणाची दगडाला ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावरती आहेत. अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अजित पवारांना माहिती होतं मोदींशिवाय पर्याय नाही म्हणून ते सर्वच्या सर्व राष्ट्रवादी पक्ष घेऊन आमच्याकडे आल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. दादा आल्यानं महाराष्ट्रात 48 जागा आमच्या येतील असा दावाही त्यांनी केला. शरद पवार अजित पवार एकत्र यावे, राष्ट्रवादी एक संघ भावी. राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटलांनी पंढरपूरच्या विठुरायचरणी असं साकडं घातलंय. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी इथे महाआरती करण्यात आली आणि यावेळी बळीराजाच्या सुखासोबतच राष्ट्रवादी एकसंध व्हावी असं साकडं घालण्यात आलं. उल्लाणाच्या खामगावात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर पिवळ्या पताका लावून आकर्षक रांगोळी काढत सजावट करण्यात आली होती. पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपवर्ण, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थिती लावली. दरम्यान लोकमान्य टिळक पुरस्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा असून हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एका मंचावर आल्याचं बघायला मिळालं. कार्यक्रम सोहळ्याला आलेले पंतप्रधान मोदी थेट शरद पवारांकडे आले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यावेळी मोदींनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत हस्तांदोलन केलं. पंतप्रधान मोदींनी स्वतः पुढाकार घेत शरद पवारांशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना शरद पवार यांनी 2 वेळा मोदींची पाठ थोपटली. दरम्यान लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. जगातील अनेक नेत्यांना मोदींची भुरळ आहे. मोदींच्या विविध योजनांमुळे भारताचा विकास झालाय. मोदींना देशवासियांना आत्मनिर्भर करण्याचा त्यांनी भारताला मंत्र दिलेला आहे. तर पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार मिळणं हे मोदींच्या कार्याची पोचपावती आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं. ही मेट्रो सरळ न्यायालयापर्यंत येणार असल्याचं, पिंपरी चिंचवड ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यानं या मेट्रोला प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92% पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणात 24,201 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू आहे आणि सध्या धरणात 74 TMC पाणी साठा जमा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चणकापूर, पुनद आणि ठेंगोडा हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं या तीनही प्रकल्पातून गिरणा धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हा जलसाठा 32% पोहोचला आणि त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानं सुमारे 80,000 हेक्टर क्षेत्रावरील भात लावणी पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जवळजवळ 95% भात लागवड पूर्ण झाली आणि त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. माळशेज परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. याच परिसरात पर्यटकांना इंद्रधनुष्याची झलक पाहायला मिळाली. पावसाची रिमझिम, दाट धुकं आणि इंद्रधनुष्याचं दर्शन पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरलं. उसाळा तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू झाली आणि गेल्या 8 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकरी आता दमदार पाऊस